अंबज्ञ, मी अनिता विरा राणे, डोंबिवली MIDC केंद्र, डोंबिवली पूर्व. माझा अनुभव म्हणजे मी 2000 माझे पहिल्यांदा बापूंकडे माझे मिस्टर आले आणि ते सायगावकर, प्रदीप सायगावकर यांच्या गाडीवरती ते गाडीवरती चालवायला होते, म्हणजे ते त्यांची गाडी चालवायचे फोर व्हीलर आणि त्यांना जॉबला नेऊन सोडायचे. तर ते जॉबला नेऊन सोडायचे तेव्हा दर गुरुवारी ते बापूंच्या इथे जायचे आणि त्यामुळे त्यांना पण जावं लागायचं, कारण रात्री इथे गाडीमुळे, फोर व्हीलरमुळे ते नवरा बायको बिना सायगाकर आणि प्रदीप सायगाकर दोघेही जायचे ते. आणि त्यावेळी मग हे माझे मिस्टर तर काय बापूंना ओळखत नव्हते आणि नसल्यामुळे हे गाडीमध्ये बसून राहायचे. तर त्या बिना त्यांना बोलायचे, अरे चल तू गाडीमध्ये का बसतोस, तुला जर का बापूंनी इथपर्यंत आणले तर तू पण तिथे जाऊन सगळं ऐक त्या बापूंचं, बघ तर चल ना जाऊ. तर हे बोलायचे, नाही मला कंठा येतो म्हणून दिवसभर मी गाडी चालवतो, पण तरी पण त्या बिना ऐकायच्या नाही, त्यांना तिथे घेऊन जायचे बापूंच्या इथे. आणि असं करता करता मग त्यांना ती सवय लागली आणि मग हे पण बापूंच्या इथे जायला लागले आणि मग असं चालू झालं. तर 2004 साली माझं लग्न झालं आणि 2005 मला मुलगी झाली. तर 2004 नंतर आम्हाला राहायला घर नव्हतं इथे प्रीमियर कॉलनीमध्ये, पण माझ्या सासऱ्यांचं म्हणजे असं जुनं घर होतं, ती बिल्डिंग ही खूप फार जुनी होती आणि पण तिथे लोकं राहत होते. लोकं राहत असल्यामुळे आता मी ह्यांना म्हटलं की MIDC मध्ये माझे दीर आणि जाऊ राहत होते, पण एका ह्याच्या रूममध्ये आम्ही 3 फॅमिली कसं राहणार. मग हे बोलले चल आपण जाऊन तिकडे राहू म्हणून. मग आमचं लग्न झाल्याच्यानंतर 6 महिन्यातच आम्ही तिकडे राहायला गेलो आमच्या जुन्या घरी प्रीमियर कॉलनीला. आणि प्रीमियर कॉलनीला असताना तिथे असताना कॉलनीमध्ये असताना म्हणजे ह्यांना हे पण एवढं चांगलं नव्हतं, नोकरी पण यांची चांगली नव्हती आणि मलाही जॉब नव्हता. पण काही दिवसांनी मग मी ह्यांना म्हटले की चला मी पण आता जॉबला जाते आणि मीही शाळेमध्ये लागली शिक्षिका म्हणून. आणि असं करता करता मग मी प्रेग्नंट राहिली आणि तरी पण मी जात होती जॉबला, माझ्या सासूबाई होत्या माझ्याकडे, सगळं व्यवस्थित चाललं होतं. आणि त्याच्यानंतर मग 2005 मला मुलगी झाली, तर आता ह्यांच्या जॉबचं पण काही नक्की नव्हतं आणि मलाही जॉब सोडावा लागला त्यामुळे, आणि मी पण घरात राहिली. मग अशा प्रकारे मुलगी झाल्याच्या नंतर मग आता म्हटलं काय करायचं, माझी मुलगी 5-6 महिन्याची झाली आणि एका माणसाच्या याच्यामध्ये काहीच भागत नव्हतं. तर मग मी ह्यांना म्हटलं की आता काय करायचं आपण, तर हे बोले बघ तुला काय जमत असेल तर बघ, नाहीतर आपली मुलगी छोटी आहे, नाहीतर राहून दे, जसं होईल तसं आपण करू. तर मग आमच्या बाजूच्या बायका ज्या होत्या राहणाऱ्या तिथे, तर त्या काय बोलल्या, ताई तुम्ही असं का नाही करत, तुम्ही जर का शिक्षिका आहात तर तुम्ही घरी ट्युशन का नाही चालू करत. तर मी म्हटलं काय ठीक आहे बघूया म्हटलं. तर तेव्हा हे बापूंकडे जात होते आणि 2005 मध्ये माझी मुलगी झाल्याच्या नंतर मी पण मग थोडं बापूंकडे जायला लागले आपल्या डोंबिवली पूर्व केंद्रामध्ये विठ्ठल मंदिरमध्ये. आणि मग असं करता करता मग त्या बायका बोलल्या की चला ताई तुम्ही पण आता ट्युशन घ्यायला सुरुवात करा ना, घरी बसून तुम्ही तरी काय करणार, आणि घरच्या घरी होऊन जाईल, तुम्हाला मुलीला सांभाळायला पण कोणाकडे द्यायला नको आणि तुमचं पण काम होईल. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी म्हटलं ह्यांना म्हटलं काय करूया, तर हे म्हणाले बघ तुला जमत असेल तर तू कर. तर मग मी म्हटलं चालेल. आणि असं करता करता मग असं पहिल्यांदा एकच मूल आलं, त्याच्यानंतर 2 मुलं आली आणि असं करता करता बापूंच्या कृपे बापूने म्हटलं बापू घर तर चालवायचं आहे मला, पण मी आता करू काय. मग असं करता करता त्यावेळी माझ्याकडे ट्युशनला 30 मुलं आली आणि 30 मुलांचं ट्युशन घेऊन मी घरातलं सगळं करून त्या मुलीला सांभाळून सगळं व्यवस्थित होत होतं. आता त्याच्यानंतर प्रश्न उभा राहिला की आमचं घर तर सुरळीत चालू लागलं, पण आता कॉलनीतलं घर आमचं जुनं असल्यामुळे ती बिल्डिंग पडायची भीती झाली की आता ही बिल्डिंग पडणार. बाजूबाजूच्या लोकांनी नंतर 7-8 वर्षांनी दुसरीकडे नवीन नवीन घरं घ्यायला सुरुवात केली, तर त्यांचे काय जॉब होते किंवा त्यांना कोणी मदत करणारं होतं, त्यांचं लोन होणार होतं. तर मी बापूंना म्हटलं बापू आता मी काय करू, कारण माझं तर माझ्या नवऱ्याचं तर काही लोन होणार नाही आहे, आमचं रिक्षा आहे, रिक्षावरती कसं लोन होणार म्हटलं, आणि एवढा पैसा आपण आणणार कुठून. तर ह्यांना पण मी म्हटलं अहो आपल्या आजूबाजूचे लोक तर आता घर सोडून जायला लागलेत आणि आपण आता इथे राहून काय करायचं. तर हे बोले नको काळजी करू, बापू बघून घेतील काय करायचं ते. तर मी म्हटलं काय ठीक आहे चला बघूया. आणि असं करता करता मग आमच्या बाजूच्या ज्या बायका होत्या त्यांनी तिथेच प्रीमियर कॉलनीला दुसरं मानपाडा म्हणून गाव आहे, तर तिथे त्यांनी चाळींमध्ये घरं घेतली आणि त्यावेळी तिथे चाळींमध्ये 2.25 लाखापर्यंत घरं येत होती. तर ह्यांना म्हटलं बघा ना ते लोक तिथे चाळीमध्ये घर घेत आहेत. तर हे बोले अगं एवढा पैसा कुठे आहे, 2.25 लाख पण तेव्हा आमच्याकडे नव्हते. तर यांना म्हटलं की तरी किती म्हटलं 1.25 लाख वगैरे 1,00,000 रुपये आम्ही जमा केले होते असं आमचं घर चालून सगळं. तर हे बोलले काय बघूया काय करायचं ते बघूया, बापू करतील काय करायचं ते. तर मी म्हटलं बघू चला. आणि नंतर मग आम्ही विचार पण नाही केला की घर घ्यायचं. तर त्या बायका बोलल्या अहो ताई तुम्ही घर तर घेऊन ठेवा, उद्या बिल्डिंग तुम्हाला रिकामी करायला सांगितलं तर तुम्ही करणार काय. तर मी यांना म्हटलं अहो सगळे तर आपल्या इकडचे असंच बोलतात, आता आपण काय करायचं. तर हे बोलले बघूया जा तू बघू नये म्हणे. तर मी बघून आली चाळीमध्ये घर, तर तो 2.25 लाख रुपये बोलला. तर मी बापूंना म्हटलं बापू 2.25 लाख रुपये कुठून आणू, 1 लाख रुपये तर माझ्याकडे शिल्लक आहे, ते पण बँकेमध्ये, सगळे पैसे द्यावे लागतील मला. तर हे बोले चल जाऊन दे बघू आपण. आणि असं करून मी मग बापूंना म्हटलं जाऊन दे बापू बघ कुठेतरी एक घर तर होईल आमचं, चाळीमध्ये का होईना होऊन देत. तर मग मी ह्यांना म्हटलं चला बघू आपण प्रयत्न करून. मग ते 1,00,000 रुपये बँकेमधले दिले, मी माझे सगळे दागिने सगळं काही विकलं, म्हणजे बँकेमध्ये एक पैसा पण माझ्या शिल्लक नव्हता. तर मी बापूंना म्हटलं आणि आमचं ते घर झालं मग चाळीतलं, 2.25 लाखाचं आम्ही घर घेतलं तिथे.
आणि मग बापूंना म्हटलं बापू एक पैसाही शिल्लक नाही आता, आणि ह्या जर का काळामध्ये मला माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या मुलीला, माझ्या घरात लहान मुलं आहे, जर का आम्हाला काही बरं म्हणजे बरं वाटलं नाही किंवा डॉक्टरकडे जाण्याचा प्रश्न आला तर आम्ही काय करणार, पैसा कुठून आणणार? पण त्या बापूंचं बापूचं कारुण्य एवढं होतं की त्या तेवढ्या वर्षामध्ये त्यांनी कधीच तो प्रसंग माझ्यावरती अनुभव आला यायला दिला नाही, आणि मला कधीच म्हणजे असं कोणाकडे हात पसरायला लावले नाही त्यांनी, सगळं काही आमचं व्यवस्थित त्याने करून घेतलं. आता थोड्या दिवसाने आमचं घर झालं, घरामध्ये मग त्या भाडोत्री आले, भाडोत्री राहिले, त्याचे पैसे मिळले, आमचं ट्युशनचं चालू होतं, ह्यांचं नोकरीचं चालू होतं, सगळं व्यवस्थित चाललं. पण त्याच्यानंतर आम्ही जेव्हा ते आम्ही इकडे गेलो की ह्यांना म्हटलं आता सगळे लोक घर खाली करतायत, आपल्याला जावं लागेल आता, तर हे बोलले चल आपण चाळीतलं घर बघून येऊया, कसं आजूबाजूचं सराउंडिंग आहे, कसे लोक राहतात तिथे. तर मी म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो तर ते घराचं जे वरचं छत होतं ना ते खूप असं खाली होतं, म्हणजे चाळीच्या घरातल्या मानाने जे असं वरचं छप्पर असतं ना ते खूप खाली, आणि त्याचं हाईट खूप कमी होतं, आणि माझ्या मुलीला तर हाईटचं म्हणजे तिला गरमी सहनच होत नाही, तिला असं गरमी झालं का तिच्या नाकातनं वगैरे रक्त यायला लागतं, लहानपणीपासून तिला तो प्रॉब्लेम होता. तर मी म्हटलं अहो कसं राहणार आपण इथे, म्हणतं ही तर राहू शकणार नाही, आता काय करायचं म्हटलं आपण, आता काय करायचं म्हटलं, लोकांनी जर का घर खाली केलं तर आपण जाणार कुठे आता इथनं. तर हे बोलले चल बघू काय होतं ते. आणि असं करता करता दिवस गेले, आणि त्याच्यानंतर मग हे एकदाच असे रिक्षावरती गेले होते, तर जात असताना त्यांच्या शाळेतला एक मित्र त्यांना भेटला, तर ते त्याला ते बोललं की कुठे चालला तू, तर मी तुला सोडतो. तर तो बिल्डर होता, म्हणजे तो ह्यांच्याच वर्गामध्ये होता, संतोष पाटील म्हणून. तर हे बोलले की चल म्हणे मी तुला सोडतो. तर बोलतो अरे इथे माझी ना हेमान एक साईट चालली आहे, तर त्या साईटवर माझी मला जायचं आहे, मी आता बिल्डिंग बांधायला घेतो आहे. तर हे बोलले का हां, तर हे घरी येऊन बोलले अगं तो ना साईट चालू करतो आहे आणि तो बिल्डिंग बांधतो आहे. तर मी म्हटलं अहो पण आपलं तर लोन नाही होणार म्हटलं, आपलं लोन कसं होईल म्हटलं, घर एवढं जर 1 RK घ्यायचं म्हटलं तरी आपण 10-12 लाख रुपये आणणार कुठून त्यावेळेला. तर हे बोलले चल बघू काय करायचं. तर मी बापूला म्हटलं बापू चाळीतलं घर तर मी राहू शकत नाही आहे, मग आता मी काय करू, तूच पुढचा मार्ग काय तो दाखव मला. बापूने त्यावेळी खूप सेवा वगैरे सगळं काही करून घेतलं आमच्याकडनं, आणि असे करता करता दिवस जात होते. मग मी यांना म्हटलं चल आपण त्याला बोलून बघूया कसं काय ते. तर हे बोलले ठीक आहे चल बघू जाऊन आपण. तर आम्ही त्याला सांगितलं, आम्ही म्हटलं अगं आमचं तर लोन काही होणार नाही आहे, तर पण आम्हाला घर घ्यायचं आहे, तर आम्ही काय करू. तो बोलला तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत ना तेवढे तुम्ही मला द्या, आणि बाकीचे पैसे तुम्ही हप्त्या हप्त्याने द्या. मी लोन सिस्टम तर कोणाला दिलं नाही आहे, पण तुला म्हणून मी दर महिन्याला जेवढे पैसे जमतील तेवढे तू मला दे, आणि ते पण बिना व्याजाचं त्याने घेतलं आमच्याकडनं. तर ह्यांना म्हटलं पण आधीचे पैसे कुठून द्यायचे आपण, कारण आता आपलं लोन तर काही होऊ शकत नाही, मग आधीचे पैसे आणायचे तरी कुठून आपण. तर ह्यांना म्हटलं की चल आपण चाळीतलं घर जे आहे ना ते विकून टाकू, कारण आपण तर तिथे काय राहायला जाणार नाही आहे. तर हे बोलले चाळीतल्या घराचे येऊन किती पैसे येणार आहेत आपल्याला. तर म्हटलं ह्यांना म्हटलं ठीक आहे बघूया तर करा. आणि असं करता करता म्हणजे असंच आम्ही विचार करत होतो, तर एक समोरचा माणूस म्हणाला की तुम्हाला जर का राहायचं नाही आहे चाळीतल्या घरामध्ये तर माझ्याकडे पार्टी आहे, मी ते घर विकत घेऊ शकतो. तर ह्यांना म्हटलं ठीक आहे बघू. आणि ते पण एक साईबाबांकडे जाणारेच होते ते पण, तर त्यांनी माझं त्यावेळेचं 2.25 लाखाचं घर बापूने 2 वर्षामध्ये माझा ते 5 लाख रुपये मला तिथे मिळवून दिले, 2.25 लाखाचे. आणि एवढं इन्व्हेस्ट मी जर का पैसा कुठे केला असतं तर मला तेवढे पैसे कुठेच भेटले नसते. 2 वर्षामध्ये मला 5 लाखात माझं ते घर विकलं गेलं, ते मी पैसे सगळे इकडे भरले. हे बोलले अगं चाळीतलं घर आपण नको विकूया म्हणून, राहून द्या आपल्याला. तर मी म्हटलं अहो एवढं शून्यापासून परत उभं करायचं आपल्याला आत्ता तरी जमणार नाही आहे कारण. तर मी म्हटलं जाऊन दे आपल्याला तर काय एकच मुलगी आहे ना, कुठे एवढा विचार करत राहायचं आपण, आता सध्या तरी आपल्या घरा डोक्यावरती छत होऊन दे. मग ते मला 5 लाख रुपये भेटले, ते 5 लाख रुपये मी इकडे भरले. आणि त्याच्यानंतर त्यांनी मग मला सांगितलं की तुम्ही वहिनी 10-10 हजार रुपये महिन्याला हप्ता द्या. तर ह्यांना म्हटलं हो 10 हजार रुपये ह्याला महिन्याला द्यायचे आपण काय करायचं. हे म्हणाले चल बघूया. आणि 3 वर्षामध्ये आम्ही कॉलनीमध्येच राहिलो, माझे ते 5 लाख रुपये मी तिथे भरले. त्याच्यानंतर कॉलनीमध्ये राहूनच बापूंनी महिन्याला त्याला 10 हजार रुपयेचा हप्ता देऊन माझं सगळं रूमचं लोन तिथल्या तिथे त्यांनी क्लिअर करून घेतलं, कारण इथे आल्याच्यानंतर मला काही सोर्स नव्हता, मी कुठे कामाला पण जाऊ शकत नव्हती, मी घरात ट्युशन पण घेऊ शकत नव्हती, त्यामुळे बापूंनी तिथे राहूनच माझं सगळं व्यवस्थितपणे करून घेतलं. कारण असा हा बापू मला परिसासारखा भेटला आहे की ज्याने माझ्या लोखंडाच्या आयुष्याचं सोनं केलं, आणि त्यामुळे त्या बापूला मी खरं श्रीराम अंबज्ञ नाथ समित.